लोकल बॉय दिनेश पाटील त्यानंतर लाईव्ह ऑपरेटर आहेत माझ्या समेत भूपेश कराले आणि दोन्ही संघाचे मेन थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न पाहतोय आपण लाईन डिलिव्हरी आपण पाहिली आणि हलक्या त्याने चेंडू दिशा दिली जवळपास वाईट मिडॉनला जाऊन चेंडू कलेक्ट केला तत्पुरती मात्र प्रणव आपलं वैयक्तिक खातं उघडतो आणि संघाची सिंगलच्या मदत जातोय दोन दावा आपण जरा पहिल्या दिवसापासून जर हायलाइट्स पाहिली तर मित्रांनो माउली स्फोट आमने संघाने अंतिम सामन्यामध्ये मात्र प्रवेश केलेला आहे आणि कालच्या दिवसामध्ये पहिल्यांदा सेमीफायनल साठी पात्र ठरणारा संघ अर्थात सावरदेव आदित्यस्फोट पडघे संघ आणि आज कोणता संघ जाईल सेमी फायनल साठीच्या सत्रामध्ये आपल्याला हे सर्व चित्र स्पष्ट होईल लिफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन आहे भरपूर कमी वेलामध्ये उंच शिखरावर आपलं नाव ज्याने कोरलं तो म्हणजे हिमांशू पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र हिमांशूच्या बॅटमधनं मात्र फटका तरी चांगला आला परंतु व जाका त्याने चुकीची निवडली मिडॉनला सुटतो झेल आणि हिमांशू पाटीलला मिळतोय हा जीवनदान चित्र होते त्या ठिकाणी शुभमकडनं ही मोठी चूक पाहायला मिळते कारण एक संधी होती की तुम्ही पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी या प्रतिस्पर्धी संघावर थोडंसं दडपण टाकू शकले असते हा झेल तुम्ही कलेक्ट केला असता तर परंतु तसं काही घडलं नाही हिमांशू सुद्धा मात्र एका दहा आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि आता मात्र धावपूरक पुढे जाते जरी बरी अली अलीम संघाची बिनबाद बाद तीन धावा लेफ्ट एंड राईट ही कॉम्पिटिशन ज्या आपली असते त्या वेळी कॅप्टन आणि गोलंदाज वारंवार फील्ड चेंजेस करत असतात आणि या ठिकाणी चेंज ऑफ पेस हलक्या मात्र ठिकाणी कुठेतरी इन्फिल्डच्या डोक्यावर मात्र केल्याचा प्रयत्न केला होता परंतु व शेवटच्या मोमेंटला मात्र ठिकाणी मात्र प्रणवने बदलला आणि मात्र बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय चांगली षटकाची सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय कारण कुठलाही फलंदाजाला आतापर्यंत मोठा फटका किल्ल्याची मात्र ठिकाणी संधी निर्माण करून देत नाही आहे गोलंदाज आशिष अचूक लेंथ अचूक लाईन आणि अचूक टप्पा आतापर्यंत मात्र त्यांनी पकडलाय या मॅच मध्ये इथे मात्र थोडेसे बॅकफूटला गेले होते मात्र ऑन हो साईडला ड्राईव्ह करायचं होतं परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय कुशल मोमेंट आहे आणि त्याचमुळे पंच राजकुमार पाटील या ठिकाणी तीनशे तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागतायत आणि तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूममध्ये मात्र सज्ज आहेत जबरदस्त मात्र फिल्डिंग अक्षय कोलीच्या माध्यमातून पाहायला मिळाली डायरेक्ट हिट पहायला मिळतोय हे दृश्य तुम्हाला ठिकाणी पाहायला आहे की फलंदाज रनआउट आहे की नाही दूध का दूध पाणी का पाणी पाहायला मिळेल आमचे ऑपरेटर आहेत भूपेश कराले तुमच्यापर्यंत नक्कीच हे दृश्य पोहोचवतील नॉट आउट भरपूर वेगाने मात्र या ठिकाणी ही धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने एक क्षण असं वाटलं होते की मात्र कुठेतरी हिमांशूला मात्र माघारी परतावं लागेल परंतु आता मात्र क्रिकेटचा खेळ म्हटला तर टेक्निशियन आहेत आणि या सर्वच गोष्टी मात्र तुमच्यापर्यंत साफसुत्र पोचवले जात आहेत एक चांगली बाब आहे खेळाडूंसाठी सिंगलच्या मदतीनेच मात्र इथे आलिमगर सगळे धाबात जोडलेले आहेत आणि त्यामध्ये इथे मात्र आत्ता चांगला फटका पाहायला मिळते भरपूर गॅप आहे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने पाठलाग तर अक्षय थेटेने केला परंतु शेवटच्या क्षणाला चिंडू मात्र निघून जातोय सी इमारेषा पार हा येतोय ये ये पहिला सावा की आतापर्यंत सिंगलच्या मदतीने धावा येत होत्या आणि तेच त्याने हेरलं आणि मात्र चांगल्या प्रकारे स्वीप इथे मात्र पाहायला आपल्याला चौकार इथे त्याने प्राप्त केलाय धाप संख्या चारने पुढे जाईल एक गिडी बाद नऊ धावा इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हाबेद मिडॉल ला आहे पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना इथे जीवनदान दिला जातोय आणि आता क्षेत्रशेख होते सचिन ऐसे यौर भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल ग्राम पंचायत किय राखीजी दिगाड़कर ऐसे लोर भी चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तर विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापण व्हायचं आहे तुमचं उपसरपंच चषक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय नेक्स्ट मॅच संजय स्फोट साबत विरुद्ध धनेश इलेव्हन कुक्स हे आणि नाण्यापिकेसाठी दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे वेलकम राकेश दिगाडकर चेहऱ्यावर भरपूर स्मित असे आहे, आहे।, या आहे। कारण वार मी का आज संडे आहे आणि विनंती करतोय आपण या बासपट्ट्यावर तुमचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर चला खेळायला सुरुवात करायची आहे जास्त वेळ तुम्ही इथे घेऊ नका तुम्हाला वारंवार विनंती असेल आणि पंतप्रधान विनंती करतो की जास्त वेळ तुम्ही टीम मिटिंग मात्र खेळाडूंना करू देऊ नका कारण आज भरपूर वेल आपल्याकडे कमी आहे वैयक्तिक पहिलं आणि या संघाकडनं दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल अक्षय थेटे हा खेळाडू सुद्धा पाहिला तर भरपूर या खेळाडूंनी सुद्धा मात्र उपलब्धी प्राप्त केलेली आहे क्रिकेटच्या माध्यमातून पहिला चेंडू खूपच वेगवान चेंडू पाहिला आपल्याला थोडेसे फलंदाज शफल झाले होते परंतु चेंडू मात्र डॉमेस्टिक सोडून मात्र निघून जातोय ज्याप्रमाणे आशिषने सुरुवात केली स्वेअर चेंडूने त्याचप्रमाणे सुरुवात करतो अक्षय थेटे थे स्वेअर थे। चेंडूने आशिषने रिकव्हरी केली परंतु त्याला क्षेत्र कुठेतरी दिनेश साथ नाही मिळाली कारण दोन संधी त्याने निर्माण करून दिल्या होत्या दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालं पहिल्या ओव्हरमध्ये आता मात्र गेला चेंडू प्रयत्न करतो वॉट अ ग्रेट कॅच कॅच ऑफ द डे संकेत दलवीच्या माध्यमातून पाहायला मिळते अनिकेत दलवी होते त्या ठिकाणी आणि अलीमगर संघाला लागणारा हा प्रणवच्या रूपाने पहिला धक्का फलंदाजबाद कारण तर डिप स्क्वेअर लेगकडे ते होते आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेकच्या दिशेने मात्र हा झेल त्याने मात्र संपन्न केलं एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू सिमेरच्या पलीकडे निघून जाईल कदाचित झेल ड्रॉप होईल भरपूर काही असे प्रश्न निर्माण झाले होते परंतु खरोखरच अनिकेतला सुद्धा माहिती आहे की पकडा झेल आणि जिंगा क्रिकेटचा खेळ हे समीकरण त्याच्या डोळ्यासमोर असावं आणि त्याने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि प्रणव बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला त्यांनी सात धाबांचं योगदान दिलं आणि प्रणव बाजल्यानंतर आता मात्र वन येतो नवीन फलंदाज लिंगर संघासाठी आपला डाव सावरण्यासाठी भावीन भावेश आहे इथे मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी हा बॅटल मित्रांनो खूप छान रंगेल कारण एका बाजूला आहे हिमांश पाटील तर एका बाजूला आहे अक्षय तिथे मी अगोदरच सामना सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं होतं की य हे दोन खेळाडू वर भरपूर काही दडलं असेल या सामन्याचं चित्र आणि त्याच दोन खेळाडूंमध्ये आता मात्र आपल्याला ही भिडत ही लढत पाहायला मिळते अक्षय पुन्हा एकदा मार्गाचं होतोय इथे मात्र शॉर्ट टर्म पूल करायचं होतं परंतु या ठिकाणी टायमिंग मात्र बरोबर आला आणि चेंडू निघून जातो स्क्वेअर स्क्वेअरच्या दिशेने मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न रॉंग ऑन थुर आणि त्याच मुले पाहतो की फलंदाजाने तब्बल दोन धाबा इथे मात्र कम्प्लीट केल्या चांगली रनिंग बिटून द विकेट दोघांमध्ये चांगला समन्वय चांगला थालमेल पाहायला मिळाला एक मात्र चौकार पाहिला आपण या आतापर्यंत इनिंग्समध्ये प्रणवच्या बॅटमधून तो आला होता आणि त्यानंतर मात्र कुठल्याही पर्यंत आतापर्यंत हिमांशू प्रयत्न करतोय परंतु टायमिंग आतापर्यंत त्याच्या बरोबर झुललं नाही आणि त्यातमुळे पाहतोय सिंगल डबलवर आता मात्र तो भर टाकतोय स्ट्राईक रोटेट करतोय या आता मात्र टायमिंग आहे परंतु उंची जास्त मिळाली मयूर आहे चेंडूच्या खाली चूक होणार नाही आणि मात्र हिमांशूचा जो स्ट्रगल होता तो आता मात्र समाप्त होतोय कारण झेलबादच्या सुरुवात त्याला आता माघारी परतावा लागेल जबरदस्त साठगिरी शस्त्रक्षणाचा मात्र नमुना या ओव्हरमध्ये पाहिला होते पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चुका झाल्या होत्या परंतु त्या त्यांनी रिकव्हर केल्या आणि आता मात्र तशा प्रकारची चूक मात्र या ओव्हरमध्ये मात्र झाली नाही पहिला झेल टिपला अनिकेतने त्यानंतर दुसरा झेल टिपला मयूरने आणि आता मात्र नवीन फलंदाज खेलपट्टीवर आपण पाहतोय मुकेश, मुकेश। संख्या स्थिर आहे दोन गडी बाद तेरा अजूनही सावध संघाचा कॅप्टन आणि कुकच्या संघाचा कॅप्टन आलेला नाहीये तर आपण नाणेपैकीसाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचंय वेलकम अक्षय पाटील कुल कॅप्टन आहे धनेश येऊन खूप संघाचं आलेलं आहे तुमचं मी हार्दिक स्वागत करतो इथे मात्र ठिकाणी या फुलरलाईन डिलिव्हरी आणि चांगलं सत्रक्ष पाहतो वायडिश मिडॉनच्या दिशेने स्वतःला झुकलं त्या ठिकाणी आणि चेंडूला मात्र चांगलं फील्ड करतोय चांगलं षटक आता परत अक्षय थेटीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कारण या ओव्हरमध्ये त्यांनी तब्बल दोन विकेट्स प्राप्त केल्या कारण पहिला चेंडू स्वेअर त्यांनी हाताळल्यानंतर जबरदस्त कमबॅक करून दाखवलं इथे मात्र थोडसा फोर्स करतोय या डीप कव्हरच्या दिशेने परंतु गॅप मात्र या ठिकाणी भावेशला शोधता आला नाही मुकेश होते त्या ठिकाणी मुकेश आणि भावेश हे दोन आता मात्र खेलपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या षटकाचा खेल इथे मात्र समाप्त होतोय या ओव्हरमध्ये हो दोन गडी बाद केले अक्षय थेटेने आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये पाच धापा त्याने खर्च केल्या एकूण सांगिक धावसंख्या जर पाहिली आपण तर पंधरा धाबा स्कोर कार्डवर षटक समाप्त झालेला आहे कारण पहिला चेंडू स्वेर त्यानंतर दुसरा चेंडूवर विकेट तिसरा चेंडू डॉट त्यानंतर दुहेरी धाव पुन्हा विकेट आणि शेवटच्या दोन चेंडूवर सिंगल सिंगल म्हणजे षटक तुम्हाला कम्प्लीट झालेला आहे तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर पंधरा धावा स्कोर कारवर आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल अक्षय कोली मी पुन्हा एकदा षटकाचं विश्लेषण तुम्हाला सांगतोय पहिला चेंडू स्वेर आहे त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला त्यानंतर पुढील चेंडू डॉट निघाला त्यानंतर पुढील चेंडूवर दुसरी दोन धावा प्राप्त केला पुन्हा एकदा गडी बाद झाला आणि शेवटच्या दोन चेंडूवर सिंगल सिंगल षटक कंप्लीट आहे खेळ सुरू करा कारण आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत चूक होणार नाही त्यानंतर आमचे ऑनलाईन सुद्धा आहेत भूपेश कराले अक्षय कोहली आपल्या षटकाला सुरुवात करतो या विकेटने इथे मात्र क्रॉस बॅटेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता परतो शॉर्ट स्क्वेअर लेग कडे मात्र पाहिलं तर छत्रक्षक होते त्या ठिकाणी राकेश एक धाव ते मात्र कम्प्लीट केली मुरेश्वर आणि गणेश हे दोन खेळाडू मात्र या संघामध्ये इन नाहीत त्यानंतर पूर्ण कंप्लीट टीम आज आपल्याला गाववीस फुट नानकर संघाची पाहायला मिळते जरी बरी आलिमकर संघाचा आपण जर विचार केला तर एक गाल गाजवला या संघाने प्रल्हाद पाटील होते त्या संघामध्ये आणि आता मात्र हा संघ पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय इथे मात्र थोडीशी शॉर्ट लवकर पिकअप केला आणि त्याचमुळे के चेंडू थोडासा उशीराने आला जाऊन चेंडू मात्र अंगाला स्पर्श होतो पंचा इशारा मात्र पाला म्हणतोय हा लेग बाईस एक्स्ट्रा रन आमनेबाडा गावतील सन्मानिय रघनाथजी पाटील इथे त्यांचा मात्र टिकणीशी भाग बनलेला आहे विनंती करतोय की आपण व्यासपीठावर घेऊन असताना पण नवायचं आहे तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय अक्षय कुलीने मात्र चांगली सुरुवात पहिला चेंडू मात्र पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला येते मात्र डाविस्टिक सोडून मात्र चेंडू निघून जातोय पंचाच्या तोडण्याचं समांतर भरपूर वेग प्राप्त करतोय अक्षय या, या विकेटवर आणि कुठेतरी जास्त वेग हाताळण्याच्या जा प्रयत्नामध्ये मात्र दिशा मात्र कुठेतरी चुकीची पाहिला म्हणजे प्लीज जो पिंक कलरचा पडदा आहे ना प्रेक्षकांना विनंती करतोय तो आपण पकडू नका कारण पहा मित्रांनो ती सीमारेषा आहे तुम्ही, आनन्द करना तुम्ही करना या स्पर्धेचा आनंद घ्या कारण तुम्ही प्रमुख घटक आहात या स्पर्धेचे आहे आणि तुमच्याकडनं मात्र कुठल्याही प्रकारे चूक होणार नाही अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट टम पूल करायचं होतो परंतु चेंडू निघून जातो या जमिनीला गुदगुलया करत शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा ता एकदा चांगला क्षेत्ररक्षण धनेश शिले म्हणून खूपसे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत संजय स्पोर्ट सावध संघाचे कॅप्टनला विनंती करतोय आलेले आहेत ओके कैलास पाटील सुद्धा आम्हाला अक्षय पुन्हा एकदा मार्ग होतोय इथे मात्र जबरदस्त पार आरे चीन फेकून देतो लॉंगपच्या दिशेने हा येतो पहिला बिगीट अलिंगर संघच्या डावामध्ये षटकार त्या आमच्या डीजे विजय सुद्धा आज चांगल्या मूडमध्ये आहेत चांगलं सहकार्य आम्हाला येणारे चार दिवसापासून मिळालं डीजेच्या माध्यमातून चांगलं वाईस तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं चांगली काळजी त्यांनी आज आमची या स्पर्धेमध्ये केली आणि इथे मात्र अक्षयला एक षटकार इथे मात्र पाहायला आपल्याला पुन्हा इथे मात्र पुल करतोय बिगेट शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल बॅक टू बॅक येणारा या ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार दिशेने तर हा षटकार पहिला आपण स्क्वेअरच्या दिशेने असं वाटलं की अशी कुठेतरी उंची कमी तिथे पाहायला मिळाली जर उंची जर अशी जर तिथे व्यवस्थित असते तर मात्र हा झेल सुद्धा तो मात्र समाप्त करू शकला असता परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला काही ना महत्व नाही आहे धावा कशा येतात हे महत्वाचं नाही धावा येणं आता मात्र अलिंग अलिंगर संघासाठी मात्र या ठिकाणी गरजेचं आहे इथे मात्र काय जबरदस्त पलटवार केलाय अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी ते मात्र आली चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धाब्यासाठी तर तीन षटकांची समाप्ती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते या दोन गडी आतापर्यंत अलीम घर संघाने मात्र गमावली आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर बत्तीस धावा या दोन षटकामध्ये षटकामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी एक नवीन संजीवनी निर्माण होते या अलीम घर संघाच्या किम्यामध्ये कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आहे खास करून हिमांश पाटील असतील आणि या ओवरमध्ये जर टेन प्लस धावा जर अजूनही जर जोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र एक जबरदस्त मॅच क्रीडा रसिकांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आशिष्ट दहा धाबा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर दुसरं षटक अप्रतिम हाताळला अक्षय थेटेने दोन गडी बाद करून पाच धाबा खर्च केल्या होत्या परंतु तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर मात्र भरपूर महागडं षटक राहिलं नानकर संघासाठी कारण अक्षय कोहलीने तब्बल सतरा धाबा मात्र या ठिकाणी बहाल केल्या आणि आता मात्र शेवटच्या षटका सुरुवात करेल गोलंदाज शुभम फटका तर जबरदस्त पाहायला मिळतो फेसबुक कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह मुकेश इथं मात्र मात्र क्लास पाहायला म्हणाला अगदी प्लेसमेंट हेरल्यानंतर मात्र फटका त्याने या ठिकाणी सजवलाय काय जबरदस्त मात्र चिंडूने बॅट मध्ये मात्र मिलन पाहायला म्हणाल आणि त्याच्यावर छाप पडली होती ती म्हणजे चार धाब्यांची स्वयंसेवक विनंती आहे की आपण सेमेर ताबा घ्या मित्रांनो कारण राहुल तिकडे मयुरेश राहुल आता तुमची हीच जबाबदारी आहे तुम्हाला संधी धावून आली होती परंतु संधीचं तुम्हाला सुन करताल आणि आता मात्र तुम्ही स्पर्धेकडे फोकस करा चेंडू द्यायचा आहे प्लीज आमचे चेंडू बॉय गणेश पाटील थोडीशी काळजी घे जुना चेंडू द्यायचा जुना चेंडू कारण शेवटचा षटक सुरू आहे गणेश तर शेवटचं षटक मार्गस्तं आणि मात्र या ठिकाणी शुभमने पहिल्याच चेंडूवर मात्र चार दाबा खर्च केल्या चांगल्या फटका पाहिला आपण आणि दोन्ही फलंदाजामध्ये पाहिले तर चांगले पार्टनरशिप आता मात्र मिळते कारण भाबीच्या बॅटमधून दोन षटकार पाहिले त्यांनी पाच चेंडू पेस केले तेरा धावांवर खेळतोय आणि मुकेशचा आपण विचार केला तर एक चौकात तरी प्राप्त केला सात धावांवर खेळतोय इथे मात्र प्लिक अप द रिक्स जबरदस्त मात्र ठिकाणी दोन्ही पायांच्या मधून मात्र फरक एक्झिट्यू केला संधी निर्माण होते परंतु कुठेतरी असं वाटतं की अक्षय उशीर केला इष्ट उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्याच मुले पाहतो की दोन धावा इथे मात्र दोन्ही फलंदाजाने आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कुठेतरी थोडस वेल जास्त घेतला अक्षयने आणि त्याच मुले पाहतो की दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना चांगला या ठिकाणी कॅमेरा वर्क आमचे बड्डे बॉय प्रवीण शिंदे आणि सूरज जाधव आणि चिन्मयी ही त्रिमूर्ती पाहतोय आपण कॅमेरा वर्क इथे मात्र ठिकाणी जॉब स्वीकारताना ग्लोबल टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा कवर केली जाते अजून एक चांगल्या चिडू फेकी पाहायला मिळतोय इथे मात्र सुद्धा संध्या आहे डायरेक्ट हिट झाला असतं तर चित्र वेगळं असतं परंतु या ठिकाणी इष्टांपासून भरपूर लांब चिडू मात्र पाहायला मिळालं आणि त्याच मुळे पाहतो की अजून एक इथे चोटी धाव दोन्ही फलंदाजाने मात्र पूर्ण केली नांदकर नांदकरगावचे समाजसेवक जगन कोली यांचं इथे मात्र शुभ आगमन होतोय विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवायचं आहे गणेश पाटील जर कुठे असतील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सम्राच्या कक्षाशी संपर्क साधायचा आहे त्वरितच शुभम मार्ग पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय मात्र ठिकाणी एच आणि या चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र निघून जातो एका धाव्यासाठी धाव फावे आता मात्र पुढे जाईल दोन गडी बाद चालीस चांगला कम बॅक पाहायला मिळाले कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चुकले थोर आता मात्र गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे शुभमच्या माध्यमातून आणि धाव फलक पाहिले तर आपण पाहतो की आ... चाळीस चाकडा स्कोर करायला पाहायला मिळतोय लोरपुटा चेंडू ऑफ ड्राई पाहायला मिळतोय परंतु डीप डिप अपला मात्र आहे चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते दुसऱ्या धाब्याचा इथे मात्र मानस दाखवला परंतु धाडस केला नाही जर धाडस केला असता तर मात्र एखाद्या फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं परंतु दोन्ही फलंदाज अजूनही सुखरूप आहेत खेलपट्टीवर आणि या एका धाबेने धावपुरकता मात्र पुढे जाईल फोर्टी वन एक्केचाळीस धाबा मॅच मध्ये मजा येईल दिनेश कारण अलीम सुद्धा मात्र चांगली बॉलिंग अटॅक आहे थोडासा या ठिकाणी शफल झाले होते परंतु चेंडूची लेंथ पाहिली तर सुरेख पाहायला मिळाली फाईट जॉरकर चेंडू होता आणि डिक्लेअर झोनमध्ये मात्र चेंडू जाऊन या ठिकाणी समाप्त होते आणि अशा रीतीने पहिल्या डाबाचा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दरीमरी अलिमगर संघाने गडी गमावले दोन आणि धाबा जोडल्या धावफलकावर पेचाळीस आणि हा सामना जिंकायचा असलेला गावदेवी नानकर संघाला तर मात्र त्रेचाळीस धावा तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या चोवीस चेंडू मध्ये मात्र जोडावा लागतील या थाबा कशा पूर्ण होतील तत्पुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेपैकीकडे संघ आहेत संजय स्फोट सावध विरुद्ध धनेश शिलेवन कुकसे तर आपण नाणेपैकी करणार आहोत आमचे मान्यवरांचे शुभ असते सन्मानिय सुभाषजी जाधव त्याचप्रमाणे राकेशजी दिघाडकर आणि सन्मान्य नांदकरगावचे समाजसेवक जगन खोली या तीन मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कारण तुमच्या शुभ असते आपण नाणेपैकी करणार आहोत चांगली मॅच होईल संजय स्फट सावंत विपक्ष धनेश लेवन कुकसे या दोन संघामध्ये एक मॅच रंगली होती मित्रांनो संजय स्मृती चषकामध्ये अंतिम सामना होता आणि त्या अंतिम सामन्यामध्ये धनेश इलेवन खूपच्या संघाने मात्र बाजी मारली होती इथे मात्र पलटवार होईल का पाहूया सुभाषजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेपैकी करत आहोत चार षटकांचा हा सामना असेल एका बाजूला आहे जय बुलण्यात आमनेपाडा तर दुसऱ्या बाजूला आहे उपसरपंच चषक दोन हजार एकवीस तर पाटील कॉल देत आहेत उपसरपंच चषकाची मागणी आणि तेच आलेलं आहे म्हणजे टॉस जिंकला धनेश इलेव्हन खूपशे सांगाणे आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण फ्रेंड्स ग्रुप आमनेपाड्यांच्या वतीने शीतेपेयी देणार आहोत मान्यवरांचा आभार आणि पुन्हा एकदा विनंती असेल की आपण स्थान स्थानापर्यंत नवायचं आहे अक्षय जास्त काही प्रश्न विचारणार नाही कारण वेल भरपूर आमच्याकडे कमी आहे तुम्ही सातत्याने या क्रीडागिरीवर खेळ आला आहात परंतु तुम्हाला कुठेतरी यश मात्र या मैदानावर प्राप्त होत नाही तर नवीन सत्राला सुरुवात झाली नवीन हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि या सत्रामध्ये तुमच्या संघाकडनं चांगली कामगिरी होत आलेली आहे परंतु तुमच्या समितीत पाहिले तर प्रतिस्पर्धी प्रतिस संघ संजय स्पोर्ट साबत संघ आहे त्या संघाला तुम्हाला पराभूत करायचा असेल तर मात्र चांगला क्रिकेट तुम्हाला इथे सादर करावा लागेल फलंदाजी करणार की गोलंदाजी गोलंदाजी पूर्ण संघ आहे की काय खेळाडूंची अनुपस्थिती असणार आहे नाही पूर्ण संघ आहे आणि आम्ही समोर संघ चांगला आहे त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करतो लखन पाटील कैलास पाटील किरण पाटील ही त्रिमूर्ती म्हणजे त्यांचा अस्त्र आहे तर या तिघांमधून प्रथम तुम्ही कोणत्या फलंदाला स्वस्तात बाद करण्यासाठी तुम्ही गेम प्लॅन करणार सर्व फलंदा तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा कैलास पाटील माझ्या समेत आहेत फलंदाजी करायची आहे कैलास तुम्हाला आणि हा फुलपेश ग्राउंड आहे तुम्हाला जर मोठा टार्गेट ठेवायचा आहे तर समोरच्या दिशेने फटके केलावे लागतील काय वाटतं की तुमची गोलंदाजी पाहिल्यानंतर किती धावसंख्या तुमच्यासाठी सेफ असतील आम्ही चाळीस तर पंचेचाळीस टार्गेट करण्याचा प्रयत्न करू तुमचा संघ सुद्धा पूर्ण आहे की काही संघाची अनुपस्थिती आहे नाही पूर्ण आहे संघ आणि शेवटचा प्रश्न ज्याप्रमाणे योगेश जाधव यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे तर या आयोजनाबद्दल काय दोन शब्द तू म्हणू शकतोस खूप सुंदर ऑर्गनाईज केले आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन तर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर टॉस संपन्न होतोय धनेश शिलेवन कुकशे वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स संजय स्फोट साबत चेंडू निवडून घ्यायचे आहेत दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आपण चेंडू निवडून घ्यायचे आहेत थँक्यू सो मच योगेश सर अमर दोन मिनिटं तुला थांबवतोय कारण काही सन्मान आहेत व्यासपीठावर ते आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तर आपण प्रथमत या ठिकाणी सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आमनेपाडा गावचे समाजसेवक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आज उपस्थित आहेत सन्माननीय रंगनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत या स्पर्धेचे आयोजक सन्मानिय योगेशजी जाधव त्यांच्या शुभास आपण सन्मान करतोय त्यानंतर सन्मानिय नानकर समाजसेवक जगन कोली आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत जगन कोली यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत त्यानंतर आमनेपणा गावची युवा नेतृत्व सागर पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यावं डासिंग पर्सनॅलिटी जिजाऊ सेवा संस्था शाखा अध्यक्ष आमनेबाडा मिस्टर सागर पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत त्यानंतर धन्यवाद जाऊया आता मात्र मॅच्या दिशेने सामना सुरू ठेवायचा आहे आणि पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक अर्थात अमर राऊत यांच्या एक सुंदर वाणीतून त्रेचाळीस धावांचा आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो गावदेवी स्पोर्ट्स नांदकरचा संघ एक मागची मॅच आणि या मॅचची जर आपण तुलना केली तर पाहायला मिळेल सेम स्कोअर पाहायला मिळाला मागच्या मॅचमध्ये देखील पहिल्या संघानं बॅटिंग करताना दोन गडी गमावत बेचाळीस धावा केल्या होत्या आणि त्यांना देखील दोन धावांची पेनल्टी होती इकडे देखील दोन धावांची पेनल्टी आहे आणि दोन धावा दोन गडी गमावत बेचाळीस धावा आपल्याला धावफलकावर जोडलेला पाहायला मिळतात पहिला चेंडू डॉटनं सुरुवात झाली वारंवार शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहायला मिळतोय अकूल टप्प्याचे चेंडू आपल्याला या गोलंदाजाकडून हाताळताना पाहायला मिळतात एक सुंदर सुरुवात म्हणता येईल डिफेन्सिव्ह ये। मोडमध्ये ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता बचावात्मक पवित्र स्वीकारलेला असतो त्यावेळेस मात्र समोरच्या खोल फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे हात खोलण्याची संधी उपलब्ध करून द्यायची नाही ही जी आपली गेम प्लॅनिंग आहे ती मात्र यशस्वी जा केली जाते पुन्हा एकदा चेंडू आपटला खूप टप्प्याचा चेंडू त्यावर जोरदार प्रहार एज एक प्रॉपर नव्हतं मात्र देखील सुंदर पाहायला मिळालं की तोपर्यंत चेंडूला चेस करून जोपर्यंत चेंडू हवेत आहे तोपर्यंत त्या चेंडूवर आपण जेल पकडू शकतो ही शक्यता निर्माण करावी लागते परंतु तुम्ही या स्तरावर नॉकआउट स्तरावर ज्यावेळेस क्रिकेट खेळता मित्रांनो त्यावेळेला जेल कठीण आहे सोपा आहे या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला चर्चा करण्यासाठी पुरेशा असतात जे कठीण असतं त्याला सहज सुलभ आणि सोपं बनवा आणि त्याला आपल्या अवाक्यात आणून आपल्या संघाच्या विजयामध्ये आपण आपल्या मोलाचा वाटा उचलाय जान्हा टप्प्याचा चेंडू वेल बोलिंग एक सुंदर जी एक खैरात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे या गोलंदाजाकडनं गोलंदाज हिमांशू अप्रतिम क्रिकेटचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय ज्या वेळेला तुम्ही जीवतोड मेहनत करत असता प्रयत्नांची पराकष्ठा तुमची चालू असते शर्तीचे प्रयत्न चालू असतात विजयाची ईर्षा मनामध्ये असते वेळेला मात्र या सगळ्या गोष्टी जुळून येतात कौतुक करावं लागेल ते हिमांशू याचे आपल्या भातातले अस्त्र वापरताना या वेळेला मात्र सुंदर बोलिंग म्हणता येईल ये दिनेश सर पहिले तीन चेंडू जर आपण पाहिले पहिले चार चेंडू जर आपण पाहिले माफ करा तर पहिल्या चार चेंडूवर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला अकुट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले जवळजवळ फलंदाजाच्या नाकाजवळ संकर चेंडू बाहेर निघत होता एसटी रक्षकाकडे जाऊन स्थिरावत होता एक वेगवान बाउन्सर्स आपल्याला पाहायला मिळत होते आणि एका मागोमाग एक अकूट टप्प्याचे चेंडू आल्यानंतर पुन्हा फलंदाजाने अपेक्षा ठेवली होती ती एक्स्ट्रा बाउन्सची वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे ओके एक धाव तर हिमांशू हे नाव या भिवंडी क्रिकेटला सुपरिचित असणारं नाव आहे सिटी क्रिकेट असेल ग्रामीण क्रिकेट असेल अनेक मैदानं या युवकानं गाजवलेली आहेत सिटी क्रिकेटमधला सगळ्यांचा आवडता चेहरा असंख्य फॅन फॉलोअर्स आपल्या सोबत घेऊन क्रिकेटमधला आपला खेळ उंचावणारा हा खेळाडू आहे काय याला स्ट्रायकर बोलर म्हणून ओळखलं जातं का याला टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर म्हणून त्याची ओळख केली जाते का हिमांशू हे नाव भिवंडी क्रिकेटला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अत्यंत महत्वाचं वाटतं याचं प्रत्यय आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाला मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये केवळ चार धावा मोजल्यात त्या हिमांशू यानं परंतु दुर्दैव असं की संघाच्या ज्या दोन पेनल्टीच्या ज्या रन्स आहेत त्या दोन पेनल्टीच्या रन्स आता मात्र गावदेवी स्पोर्ट्स नांदकर या संघाच्या धावसंख्येत जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या होईल ती बिनबाद सहा धावा महान खेळाडूची हीच तर ओळख असते दिनेश सर की तुम्ही कोणत्या स्तरावर क्रिकेट खेळता आहात याच्याशी आम्हाला काहीही फरक पडत नाही मी जिथे खेळतोय तिथं मला माझ्या गावाचं नाव उंचवायचं आहे संघाला विजय मिळवून द्यायचा आहे आणि माझा खेळ सातत्यानं सर्वोत्तम राहिला पाहिजे की जेणेकरून माझ्या संघातले जे इतर सहकारी आहेत त्यांना माझ्या खेळाचा आदर्श हा सातत्यानं वाटला पाहिजे आणि त्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक सहकार्यानं आपला सर्वोत्तम खेळ या खेळपट्टीवर आणि मिळेल त्या मैदानावर सादर केला पाहिजे वेल्डन हिमांशू अप्रतिम बॉलिंगची सुरुवात आपल्याला मिळते ती म्हणजेच आलिमघर संघाकडनं सुंदर बॉलिंग पहिलं षटक मार्गस्थ पण पहिलं षटक पूर्ण झालेला आहे सहा धावा धावफल कवर आणि अजूनही विजयासाठी अठरा चेंडू आणि सदतीस धावांची गरज या षटकातला पहिला चेंडू बोल मुकेश दिशा भरकटलेली आहे या वेळेला मात्र पंचांचे हात हवेत आपल्याला पाहायला मिळतील फक्त चीच रन आहे ना पंच ओके फक्त ची रन अवंतर स्वरूपात एक धाव संकटची धाव संख्या एक न पुढे सरसावे होईल सात दबा पुन्हा एकदा बोलिंग मार्कवर सज्ज होईल बोल मुकेश या वेळेला ऑबस्टिकच्या बाहेरचा ओ पिच केला होता परंतु चेडू पडल्यानंतर बॅटच्या रडारमध्ये आला नाही बॅट्समॅनच्या रडारमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि ज्या वेळेला फलंदाजांना तुम्ही जखडून ठेवता जी कामगिरी हिमांशूच्या माध्यमातून झाली आहे त्याच कामगिरीवर पाऊल ठेवावं लागेल त्या कामगिरीला सातत्य राखावं लागेल ते गोलंदाज मुकेश याला या पुल करण्याचा प्रयत्न होता एक संधी निर्माण झाली होती मी वारंवार सांगत असतो की जर गोलंदाज जीवतोड मेहनत करत असेल आणि क्षेत्ररक्षकांसाठी संधी निर्माण करून देत असेल तर क्षेत्ररक्षकाला या संघामधला महत्वाचा रोल निभवाच लागेल कारण की जोपर्यंत गोलंदाजाला साथ मिळत नाही तोपर्यंत त्याला जे व्हेरिएशन्स करण्याच्या त्याच्या ज्या आयडियाज आहेत कल्पना आहेत त्या ते त्याला मात्र सत्यत साकारता येणार नाही अप्रतिम बोलिंग आत्तापर्यंत म्हणता येईल एक धाव आणि एका धाव संघाची धाव संख्या आठ या वेळेला अप्रतिम बोलिंग स्पॉट स्पॉटवर पडलेला चेंडू चेंडू येतोय पडल्यानंतर आतमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लो पाहायला मिळाला खाली राहिला चेंडू त्याला पूल करण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु बॅट्समॅनच्या रडारमध्ये चेंडू आला नाही खेळपट्टीचा अंदाज घेऊन ज्याला आपल्या भात्यामधल्या अस्त्रांचा वापर करता येतो त्याच गोलंदाजाला एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच गोलंदाजाला खेळपट्टीवर अधिराज्य गाजवता येतं या वेळेला मात्र सुंदर फटका एक शॉट पाहायला मिळा क्षेत्ररक्षक डिप स्क्वेअर लेगचा बनेल तिथे प्रेक्षक कारण की चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार मात्र गावदेवी स्पोर्ट्स नांदकर या संघाची धावसंख्या झपाट्यानं वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल वन फोर फोर्टीन एकावर चार चौदा धावा एक, एक अप्रतिम फलंदाजी आता मात्र कमबॅक करताना अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या वेळेला पुन्हा त्याच दिशेनं त्याच पद्धतीनं तीच टेक्निक युज करत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण मात्र गोलंदाजानं फलंदाजाचे मनुष्यबे ओळखले आणि ते क्षणार्धात नेस्तानाभूत करताना आपल्याला पाहायला मिळाले या षटकातला पुढचा चेंडू असेल मुकेश याचा प्रत्येक चेंडूवर प्रतिवार आपल्याला पाहायला मिळतोय टायमिंग चुकलाय फटका चुकलाय क्षेत्रक्षक्ती ते मात्र तैनात कोणतीही चुकी होणार नाही आणि षटकारानं आशा पल्लवीत करणारा अक्षय मात्र षटकांच्या समाप्तीनंतर नांदकर या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती एक बाद चौदा धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या बारा चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज असेल चौदा पूर्णांक पन्नासच्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील त्या नांदकर संघाला आणि त्या वाचवाव्या लागतील त्या आलमघर संघाला मागच्या मॅचचं मी जे वर्णन करत होतो की पहिल्या षटकामध्ये विजय जवळपास निश्चित केला होता पाठलाग करणाऱ्या संघानं एक आक्रमक सुरुवात हवी होती परंतु हिमांशू नावाचा एक स्टार गोलंदाज या डाबादल्या सलामीच्या गोलंदाजीची भूमिका बजावून गेला गोलंदाजाची भूमिका बजावून गेला समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवलं मुकेशनही त्याच पद्धतीनं सुरुवात केलेली होती परंतु एक षटकार या षटकामध्ये आला आणि असं वाटलं होतं की आता मात्र मुकेशवर हल्ला चढवला जाईल परंतु असं म्हणतात ना की तुम्ही ज्यावेळी संकटाला धैर्यानं सामोरं जाता अगदी त्याच क्षणाला तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते आणि अगदी धिटानं नेटानं कोणत्याही प्रकारे चल विचलित न होता मुकेशनं अखेर अक्षयला बाद केलं आता मात्र मयूर आणि अनिकेत ही जोडी असेल मैदानावर बोलिंग मार्कवर अमित या वेळेला कोलवर टप्पाचा चेंडू टाकण्याचा झाला होता प्रयत्न एक चुकीचा थ्रो पाहायला मिळतो पण वेल रन गायज अप्रतिम बोलिंगची सुरुवात अमितच्या माध्यमातन कारण चौदा चेंडू आणि तुम्हाला माफ करा बारा चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज होती आणि वेळेला पहिल्या चेंडू पासून हा आपला विजय सुनिश्चित होईल का आपण जो पाठलाग करतो जो काहीस कठीण वाटतंय ते मात्र आपल्याला सुकर करता येईल का या दृष्टीने मात्र प्रयत्न करणे गरजेचे होते यावेळेला पुन्हा फुलांचा चेंडू खोलवर टप्पा बॅक बॅक टू आपल्याला मिळत आहेत आणि एकूण ही असेल एक धाव जिथे बॉल डॉट झाला असता बाईकच्या रूपात ही धाव मिळाली एसटी रक्षक एस टी रक्षकाला देखील ती साथ द्यावी लागेल मी वारंवार म्हणतोय की गोलंदाज जर शर्तीचे प्रयत्न करत असेल तर इतरांना देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे अनिवार्यच असेल कारण कुणा एकट्याच्या जीवावर सांगिक विजय प्राप्त करता येत नाही मित्रांनो त्यासाठी संपूर्ण संघाला एकजुटीनं लढावं लागतं एकजुटीनं आपला खेळ सादर करावा लागतो या वेळेला पुन्हा गुडलेन स्पॉट वर जर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल चेंडू खाली रथ पडल्यानंतर बॅट्समन त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करतो कारण फलंदाजाला माहित आहे दिनेश सर जर एक चेंडू निर्धाव गेला मोठा फटका आला नाही तर पुढच्या चेंडू पासून सरासरी बदलली जाते आणि ज्यावेळेस ऍव्हरेज बदललं जातं सरासरी बदलली जाते त्यावेळेस मात्र त्या, त्या चेंडूपासून एका वेगळ्या दडपणाला खेळाडूला सामोरं जावं लागतं अप्रतिम बॉलिंग तीन चेंडू झालेले आहेत दोन धाबा खर्च केल्या गेल्यात संघाची धावसंख्या झाली वन सिक्स सिक्स्टीन एकावर सहा सोळा धाबा आणि अजूनही विजयासाठी नऊ चेंडू आणि सत्तावीस धावांची गरज असणार आहे इथून मात्र हे समीकरण आपल्याला कठीण होताना पाहायला मिळेल एक भल्या मोठ्या धावांचा डोंगर इथे मात्र सर करावा लागेल परंतु हे सगळं करत असताना जर तो आत्मविश्वास तुमच्याकडे असेल आणि आयुष्यातला सर्वोत्तम खेळ सादर करण्याची क्षमता जर तुम्ही मनाशी बाळगली असेल तर मग मात्र तुम्हाला ते खेळता येईल अप्रतिम फटका आहे मात्र वेल करत हा चौकार थांबवला जातो अडवला जातोय थ्रो ही अचूक झाला होता परंतु गोलंदाजाला मात्र कनेक्ट करता आला नाही कारण थ्रो थोडासा उंचावर असल्यामुळे तिथे कॉन्सन्ट्रेशन लूज होताना आपल्याला पाहायला मिळत क्षेत्ररक्षण क्षेत्रक्षण करणाऱ्या गोलंदाजाचं या मिळतील एकूण दोन धावा आणि या दोन धावांनी नांदकर या संघाची धावसंख्या होईल ती वन एट एटीन एकावर आठ अठरा धावा या षटकातला पाचवा चेंडू अमित याचा स्ट्राईकला असेल या वेळेला टप्प्याचा चेंडू प्रतिम पूल आपल्याला पाहायला मिळेल लॉंग मध्ये झेल होऊ शकला असता परंतु तुरता चेंडू निघून गेलाय सीमा पार षटकार दोनावर चार चोवीस धावा आणि विजयासाठी नांदकर संघाला आवश्यक असतील त्या सात चेंडू आणि एकोणीस एक परत कमावू तुमच्यावर आलेलं दडपण ते बाजूला झुगारून तुम्ही समोरच्या संघावर एक वेगळं प्रेशर क्रिएट करू शकता एक वेगळं दडपण निर्माण करू शकता आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या षटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळाला बॅट्समन अनिकेतच्या माध्यमातून काहीतरी कॉन्सन्ट्रेशन लूज होत आहे यावेळेला रिस्क घेणं कदाचित ते रिस्क घेणं गरजेचं होतं जोखीम पत्करणच गरजेचं होत वेळेला मात्र लेकसाइटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल एक धाव आणि एका धावी समान कदाचित गेम प्लॅनिंग असू शकतो दिनेश सर स्ट्राईक किप करण्याची जी काही धडपड चाललेली होती अनिकेतची त्याला मात्र सक्सेसफुली अटेम्प्ट म्हणता येईल आणि म्हणून त्याने या चेंडूवर त्याला माहित होतं की शेवटचे सहा चेंडू महत्वाचे आहेत मोठी धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे आणि अशा वेळेला जर आपली बॅट तळपली आहेच तर या तळपणाऱ्या बॅटन आपण स्ट्राईक किप करूया आणि संघासाठी एक मोठं योगदान देऊया तीन षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स नांदकर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे एक बाद धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील सहा चेंडू आणि अठरा धावा एक मोठ्या धावा आहे त्या धावांचा डोंगर अजूनही सर करणं बाकीच बाकी, बाकी आहे परंतु ज्या पद्धतीनं अनिकेतनं आता एक अग्रेसिव्ह मोडचं बटन क्लिक केलेलं आहे आक्रमक स्वरूपाची एक वृत्ती आहे क्रिकेटमधली फलंदाजी करण्याची जी शैली आहे तिला जर धारण केलं असेल पाहायला मिळत सहा चेंडू आणि अठरा धावा आता काय गेम प्लॅनिंग असेल काय नियोजन असेल आणि या नियोजनाच्या माध्यमातून आपल्या संघानं जे ठरवलेलं आहे जो कानमंत्र एकमेकांशी सल्ला मसलत करून आपण प्राप्त केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींना इथं कसं सा साकार केलं जाईल प्रत्यक्षात ते बघणं खर तर मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे सहा चेंडू अठरा दाबा बोलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज भावेश भावेश हे नाव टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे भावेश हे नाव घेतलं की भावेश पवार नावाचा टेनिस क्रिकेट विश्वातला बादशाह प्लेअर खेळाडू आपल्याला आठवत असतो सन्माननीय कौस्तुभजी जाधव साहेब यांचं इथे आगमन होत आहे मी दादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर घेऊन स्थानापन व्हावं आणि त्याचसोबत या संपूर्ण पंचक्रोशेतील तमाम क्रिकेट प्रेमींचं लाडकं व्यक्तिमत्व या पंचकोशीतील क्रिकेटला वेगळ्या स्तरावर नेणारं व्यक्तिमत्व ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माजी उपसरपंच आम्हा सगळ्यांचं प्रेरणास्थान आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेटमधले खऱ्या अर्थानं एक सर्वोत्तम आयोजक म्हणून टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत आणि परिचित असणारं नाव सन्माननीय मदनजी जाधव आणि सगळ्या या परिसराला एम डी या नावाने ओळख असणारे सन्माननीय मदनदादा जाधव साहेब यांचं इथे आगमन होत आहे मी साहेबांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं आजच्या शेवटच्या दिवशी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती देखील करतो पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर दोन धावा आलेल्या आहेत आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचले हे मात्र आता सत्तावीस या धावसंख्येवर विजयासाठी पाच चेंडू आणि सोळा धावांची गरज प्रत्येक चेंडूवर मोठ्या धावा उभारण्याचा प्रयत्न बॅट्समन अनिकेतच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय एकट्यानं परंतु नेटानं या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कट केला गेला आहे एक एज लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि कमबॅक करण्याची संधी आहे स्ट्राईक चेंज होईल आणि तिथे मात्र अनिकेत ज्याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळाली एक ऐन फॉर्मात आलेला होता एक सुंदर षटकार ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि संघाच्या अशा पल्लवीत झाल्या अशा वेळेला मात्र ही एक धाव मला असं वाटतं पथ्यावर पडू शकते ती म्हणजे जरी मरी स्पोर्ट्स आलिमगर या संघावर एका धावीनं संघाची धावसंख्या झाली ती अठ्ठावीस आणि आता विजयासाठी आवश्यक असतील चार चेंडू आणि पंधरा धावा पुन्हा एकदा बोलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर या वेळेला फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूला दाखवली गेली जागा मात्र क्षेत्र आहे चुकीचं कारण मैदानाची आहे मर्यादा घोषित क्षेत्रात अवघ्या एका दहावीसाठी हा चेंडू करतो ट्रॅव्हल म्हटलं मगासपासून योगेश सर नेहमी सांगत असतात की हे फुल फेजच ग्राउंड नाही आहे आणि अशा वेळेला जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल किंवा मोठी धावसंख्या उभारायची असेल no, no, बिमरसाठी साठी रिव्ह्यू आलेला आहे तिसरे पंच टेक्निशियन टीम या सगळ्या गोष्टींचं इथे पडताळणी करील मी म्हणतो की योगेश दादा योगेश सर ज्यावेळेस होते की फुलफेस ग्राउंड नाही आहे तुम्हाला जी काही कामगिरी करायची आहे मोठे फटके खेळायची असतील मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर मग मात्र तुम्हाला विकेटच्या समोर खेळता आलं पाहिजे विकेटच्या समोर चेंडूला दिशा दिली पाहिजे आणि सीमा पार धाडला पाहिजे यावेळेला ही एक दाव आहे बिमरचा इथे मात्र विचार केला जातोय त्याची पडताळणी केली जाते तिसऱ्या पंचांची भूमिका सन्माननीय अमदुल्ले सर इट्स फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी त्यामुळे अवघी एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या होईल ते मात्र टू नाईन ट्वेंटी नाईन दोनावर नऊ एकोणतीस धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील आता मात्र तीन चेंडू आणि चौदा धावा कम बॅक केला भावेशन नावाला लौकिकाला साजेशा खेळ करतोय अति महत्वाचं षटक हाताळलं जाते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे अनिकेत आता स्ट्राईकला येतोय पुन्हा या संघाची मदार या संघाची अशा अपेक्षा आपल्याला पाहायला मिळेल तीन चेंडू आणि चौदा धावांची गरज या वेळेला कोलवड टप्प्याचा चेंडू सर्व बॅट न खेळला गेलाय लॉंग अन रिझन मध्ये आणि अवघ्या एका धाव्यावर मानावं लागेल समाधान तुर्तास या आजच्या अंतिम दिवशी योगेश दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून आयोजित होत असलेले उपसरपंच चषक दोन हजार एकवीस या क्रिकेटच्या भव्य रणसंग्राचा मनमुराद आनंद करता चिंचवलीचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय संदीपजी मोरे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे मी संदीप दादांना विनंती करेल की आपण विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हावं आणि त्याचबरोबर सन्माननीय नितेश दादा मोरे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे दादांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हावं यावेळेला मात्र लोफ स्टेट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळेल चेंडू निघून जाईल सीमा पार सहा धावांसाठी षटकार एक चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक असतील सात धावा बट चेसिंग इज कंपल्सरी पाठलाग अनिवार्य आहे त्यामुळे एक कोणत्याही प्रकारची मिस्टेक न करता जर हा चेंडू पडला तर मग त्या चेंडूवर षटकार जरी गेला तरी गोलंदाजी करणारा आलिमघर संघ मात्र विजयी होऊ शकतो या वेळेला जे दडपण फलंदाजावर असणार आहे अगदी तितकंच दडपण आपल्याला गोलंदाजावर देखील पाहायला मिळेल पण जेव्हा पर्यंत भावीच्या माध्यमातून झाली आणि अठरा धावा वाचून की नाही सुंदर बोलिंग वेल फिनिश मॅच बाय द मिस्टर भावेश अप्रतिम बोलिंग सुंदर गोलंदाजीच्या बळावर आणि पहिल्या डावातल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हा विजय साजर साजरा केलाय तो जरी मरी स्पोर्ट्स आलिमघर या संघानं मनापासून अभिनंदन आणि तितकीच देणारा संघर्षमय खेळ साकार करणाऱ्या कौतुक खर तर दिनेश सर आपण गोष्ट बोलत होतो विचार करत होतो ती म्हणजे आलिमघर संघानं नाणेफिकीचा कौल विजयी झाला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मी तेव्हाच म्हटलं होतं की हा विपरीत निर्णय दिसतो कारण इथं ज्या ज्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्याला मात्र पराभव स्वीकारावा लागला आणि त्यावेळेस त्यांच्या कर्णधारांना सांगितलं होतं की आम्हाला आमच्या फलंदाजावर विश्वास आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकतो आणि पुष्कळ अशा धावा आम्ही आमच्या गोलंदाजांच्या हातात वाचवण्यासाठी देऊ शकतो आणि त्या गेम प्लॅनिंग प्रमाणे हा सामना होताना आपल्या पाहायला मिळाला <coughs> या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब बहाल केला जाईल तो म्हणजेच बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून या संघाला योगदान देत विजय साकारण्यात नव्वद टक्के ज्यानं वाटा उचललाय तो म्हणजे जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर संघाचा अष्टपैलू खेळाडू भावेश बॅटिंग मध्ये चौदा धावा आणि बॉलिंग करताना शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत समोरच्या संघाला ज्यानं रोखून ठेवलाय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आलिमगर